पालखी सोहळा सुरू झाला की अनेक दिंड्या ह्या आळंदीहून देहून किंवा अन्य संतांच्या भूमीतून पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. वारकरी सोबत आपली संपूर्ण शिदोरी असेल, जो शिदा असेल तो घेऊन निघतात. मात्र तो शिदा खाण्यासाठी किंवा प्रसाद घेण्यासाठी वारकरी थर्माकोल किंवा प्लॅस्टिकचा वापर करतात. तो वापर होऊ नये आणि पर्यावरणपूरक दिंडी व्हावी म्हणून गेली 13 वर्ष अविरतपणे प्रशांत अवचट ह्या नैसर्गिक पानाच्या म्हणजे निसर्गाच्या ज्या काही पानं आहेत त्याच्यापासून तयार केलेल्या पत्रावळ्या वारकऱ्यांना वाटत आहेत. माऊली रामकृष्ण हरी, संतांनी हा जो सोहळा सुरू केला तुकोबारायांनी माऊलींनी, हा खरं तर समाज प्रबोधनासाठी सुरू केला. कालानुरूप काही गोष्टी बदलत असतात, त्यावेळेस प्रबोधनाचे मुद्दे वेगळे होते आणि त्यावेळेस त्या मुद्द्यांच्या आधारे संतांनी समाजाचं प्रबोधन केलं. आज प्रबोधनाचे मुद्दे बदललेले आहेत. आज सर्वात महत्त्वाचा, सर्वांना भेडसावणारा प्रश्न जो आहे तो म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर जे प्रदूषण होत आहे आणि या प्रदूषणामुळे एकूणच मानवी जीवन आणि ही सृष्टी धोक्यात आलेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. की ज्या पद्धतीनं थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा अमर्याद वापर होतोय आणि या दोन्ही गोष्टी निसर्गचक्रात विघटन पावत नाही आहेत, आणि मग या गोष्टींचा कचरा जो आहे, एकतर हा कचरा फेकून दिला जातोय, तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातोय, पाणवठ्यामध्ये जातोय, किंवा मग हा कचरा जाळला जातोय, त्याच्यामुळे जे आपण ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा करतोय, हे सगळे विषारी वायू ब्रह्मांडामध्ये सोडतोत, ते कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि माऊली आणि तुकोबांच्या काळात ज्या गोष्टींचा वापर झाला ती म्हणजे पळसाच्या पानाची पत्रावळ. या पत्रावळीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे आम्ही करतो आहोत. गेली 13 वर्ष आम्ही या वारीमार्गावर हे काम करतो आहोत आणि समाजाने आपापल्या घरापासून याची सुरुवात करावी. आपल्या घरात कुठलाही कार्यक्रम असेल, अगदी वाढदिवसापासून लग्नापासून, तिथेसुद्धा या पत्रावळी आपण वापराव्यात. आणि हे माऊलींचं कार्य आहे, या कार्यात आपण सर्वांनी सहभाग द्यावा आणि पर्यावरणाचं आणि निसर्गाचं रक्षण केलं तरच, निसर्ग म्हणजेच परमेश्वर आहे, तरच ही सृष्टी वाचणार आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्यांनी आत्ता म्हणल्याप्रमाणे अगदी तुकारामांचं गीत अभंग आठवतो, वृक्ष वरली आम्हा सोयरे वनचरे, म्हणजे वृक्ष जे काही वन आहे ते आपले सगळे सोयरे म्हणजे अर्थात नातेवाईक आहेत, आणि त्यांचीच आपण जपणूक केली तर खऱ्या अर्थाने ही वारी निसर्गमय वारी होणार आहे.